परंतु मला याच्यामध्ये इकडे येऊन मला आनंद वाटला की माझी सैनिक आहेत सर आणि एवढ्या मुलांना घडवतात. मी त्यांना बसल्या बसल्या हेही विचारलं की आतापर्यंत किती मुलं तुमची मुली मुलं या भरतीच्या संदर्भात ज्या ज्या भरतीमध्ये आहे याच्यामध्ये तर किती गेले. त्यांनी सांगितलं 2,500 विद्यार्थी गेले तर 12 वर्षापासूनची ही अकादमी आहे. बरोबर आहे. आणि मुद्दा पुढचा बोलायचा की आपला भारत देश हा युवकांचा देश असं म्हणतात आपल्या देशाला. जेवढी ऑस्ट्रेलियाची संख्या आहे लोकसंख्या तेवढे युवक आपल्या देशात आहे. आणि आपल्या देशात सध्या 80 करोड जे बेरोजगार आहेत त्यांना रोजगार नाही आहे. आपल्या देशामध्ये 15 लाख रुपये किंमत आहे एक बॉल टाकण्याची आयपीएलच्या याच्यामध्ये आणि 80 करोड लोक आपले बेरोजगार आहेत असं काल मी कोर्ट वाचलं होते. म्हणजे आपल्याकडे बेरोजगार बेरोजगारीची खूप मोठी समस्या आहे. तरुणांच्या हातात रोजगार नाही. सरकारी नोकऱ्या पण खूप मिळत नाही हे पण आहे. कारण वाढती लोकसंख्या आहे त्याला वेगवेगळे कारण जरी असते तरी सुद्धा सरांच्या या अकादमीतून जर 2,500 लोक जर जात असते तर खूप चांगली गोष्ट आहे मला असं वाटतं. आणि देश सीमेवर देशाचं रक्षण करून नंतर पुन्हा देशाचा विकास करण्यासाठी परिवर्तन करण्यासाठी युवकांना रोजगार मिळण्यासाठी युवक घडवण्यासाठीचं हे देशहिताचं कार्य आणि देशभक्तीचं कार्य आहे. आणि त्याच्यासाठी मी तुम्हाला धन्यवाद देते. तुमच्याकडे येते. आपल्याकडं मुलींना असं सांगितलं जातं की नोकरी कशासाठी करायची पैसे मिळवण्यासाठी आहे की नाही किंवा रोजगार आपल्याला मिळवण्यासाठी. ते खरं जरी असलं तरी सुद्धा नोकरी ही आपल्या देशासाठी देशातल्या वेगवेगळ्या घटकातील लोकांचा विकास व्हावा यासाठी. आता पोलीसमध्ये जाणार असाल तर पोलीस कायद्याच्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात आणि कायद्याचं रक्षण सगळं रक्षण आहे आणि खलन निग्रहण आहे. म्हणजे चांगल्याचं रक्षण आणि दुरितांचं जे हे व्यक्ती आहेत तर त्यांचं काय म्हटलं हरण वगैरे जे म्हणतो ना दुरितांचं काय म्हटलं तर त्या पद्धतीनं करण्याची जबाबदारी पोलीस आणि देश रक्षणाची जबाबदारी ज्या आर्मी लोकांवर असते तर तशी तुमच्यावर आहे. आणि तुम्ही आपण असा विचार केला पाहिजे की कारण का माहिती आहे का इथं सगळे धडे दिले जाते मी प्रामाणिक राहील मी कायद्याचं पालन करेन मी कायद्याचं रक्षण करेन मी कायदेशीर वागेल मी संवैधानिक वागेल. तिथं गेलं की मात्र काय होते काय नाही की वेगळंच होऊन जाते. हो की खूप पहिच्या इमानदारीच्या कसमेवादे असं खाल्लेलं असते. बरोबर आहे की नाही. पण आपण बघतोय की वरचेवर भ्रष्टाचार वाढतोय वरचेवर गोष्टी खूप साऱ्या हातातून जात आहेत आणि पोलीसच्या ठिकाणी गेलं पोलीस स्टेशनला तर लवकर एफआयआर होत नाही दाखल. कुठल्याही गोष्टीमध्ये न्याय मिळणं फार कठीण झालंय. न्याय मिळणं पीडित लोकांना न्याय मिळणं फार कठीण आहे. आणि तुम्ही फक्त नोकरी करून आर्थिक पैसा मिळवणाऱ्या नाहीत असं मला वाटतं. तर तुम्ही देशातल्या राज्यातल्या जे काय रंजलेले जे काय पिचलेले ज्यांच्यावर अत्याचार होतोय ज्यांच्यावर अन्याय होतोय अशा व्यक्तींना तुम्ही न्याय देणारे माणसं. तुमचे चेहरे सांगतात तुम्ही किती पळत असतात तरी आहे की नाही. खाण्यापिण्या भरपूर खायला घातलं तरच लंबे लाट झोपून जाऊ आपण आहे की नाही. आपल्याला हे करत असताना इथं ट्रेनिंग घेत असताना तुम्हाला माझा वैयक्तिक एक पर्सनल किस्सा सांगते. मी 10वीला होते तेव्हा माझ्या वर्गातून माझ्या गावातून मी दलितांमध्ये शिकलेली पहिली महिला होते पहिली लेडीज पहिली मुलगी होते. पहिल्या वर्गात मी फर्स्ट क्लासमध्ये पास होणारी मीच होते. माझे ग्रॅज्युएट झालेली सुद्धा मी एकटीच होते. माझं स्वप्न होतं मी PSI व्हायचं. म्हणजे मला असं वाटायचं की पोलिसांची वर्दी बिर्दी बघितली की मला वाटायचं मी पण पोलीस होतो ना आणि मी म्हणायचे नाही मला फौजदार व्हायचं म्हणजे बठा अधिकारी व्हायचं. पण झालं असं की मला एका आरोपाखाली 15.5 वर्षाची असताना मला पोलीस कोठडीत 3 रात्र राहावं लागलं. समाज कार्यामध्ये मी ॲक्सिडेंटली आलेले मला फौजदार व्हायचं होतं परंतु पोलीसच्या कोठडीमध्ये मला 3 रात्र घालावं लागले. आणि मग ते पोलिसांच्या त्या गोष्टी बघितल्या. आणि कसं असतं की कुठलीही नोकरी करत असताना आपल्याला कॅरेक्टर सर्टिफिकेट लागत असतं. आपल्याला काय लागतं चारित्र्याचं प्रमाणपत्र. लय मोकार वागतंय लय टुकार वागतंय ते चारित्र्याचं नाही
पोलिसी ह्याच्यामध्ये तुम्ही कुठले गुन्हेगार आहात का, तुमच्यावर कुठले गुन्हे दाखल आहेत का, तुम्ही दखलपात्र गुन्ह्यात आहात की अदखलपात्र गुन्ह्यात आहात, त्याचा सगळं रेकॉर्ड हे पोलीस डिपार्टमेंटकडे असतं. आणि तुम्हाला जेव्हा नोकरी लागते, जेव्हा तुमचं मेडिकल वगैरे जे काय असतं ते होतं, तेव्हा तुमचं मेडिकल सर्टिफिकेट म्हणजे वैद्य चारित्र्याचं सर्टिफिकेट पोलीस डिपार्टमेंटकडून मागितलं जातं. आणि मी तेव्हा जेलमध्ये पोलीस कोठडीमध्ये राहिल्यामुळं मग असं तेव्हा म्हटले की आता नोकरी लागत नाही. आणि मग आम्हाला नोकरी मिळू नये म्हणूनच काही लोकांनी आमच्यावर गुन्हे दाखल केले. तुम्ही इथं घडत आहात, दॅट्स ओके, ठीक आहे. तुम्ही गावात जात असाल, कुठं जात असाल, तर कुठल्याही भांडणामध्ये खास करून मुलींच्या तरी फार जास्त होत नाही, परंतु मुलांना मात्र जाणीवपूर्वक गावातल्या भांडणामध्ये कुठल्याही भांडणामध्ये ओढलं जातंय किंवा आपण जातो मित्राच्या नादानं, कुणाच्याही नादानं आपण जात असतो आणि मग आपल्यावर गुन्हे दाखल होत असतात. तर याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे की आपल्यावर असे कुठल्याही पद्धतीचे एकही गुन्हा दाखल होऊ नये. कळलं? फक्त माझा गुन्हा दाखल झाल्यामुळे मला पोलीस डिपार्टमेंटकडे जाता आलं नाही. आणि तेव्हा असं सांगितलं की कॅरेक्टर सर्टिफिकेट तसं बाद झाल्यामुळं नोकऱ्या लागत नाही. नंतर जे जे नंतर आला तो, जे 2002 काही आसपास आला तो, 16 काहीतरी तो लक्षात नाही मला, परंतु 2002 आमची केसेस चालली. मग त्याच्यामुळे मग माझं ग्रॅज्युएशन वगैरे शिक्षण मी घेत राहिले आणि मग माझा नोकरीवर विश्वास उडाला. म्हणलं अरे मी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये बघितलं तर अनेक लोक अनेक महिला पीडित आहेत, खूप लोक पीडित आहेत, लग्न करून गेले. तेव्हाही मला समजलं की लग्नानंतरही खूप साऱ्या महिला शिकून हे करतात. लग्नाच्या नंतरही मला समजलं की अरे खूप साऱ्या पीडित महिला आहेत, मग यांच्यासाठी काहीतरी केलं होतं. म्हणून मग मी या फील्डमध्ये या क्षेत्रामध्ये आले. मी लग्न केल्याच्या नंतर मग मी शिक्षण वगैरे केलं. संस्था आत माझी चालते, आम्ही दोघे नवरा बायको आम्ही हे करतोय, संस्था चालवतोय. आणि महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये खास करून आम्ही दारूबंदी असेल, बालविवाह असेल, वेगवेगळ्या याच्यावरती आम्ही आज काम करतो. तर तुम्हालाही तेच सांगायचं आहे की आई वडील म्हणले फक्त नोकरी करायची म्हणून नाही, आपण आपल्या पायावर उभा राहतोय आर्थिकदृष्ट्या. कारण माहितीये का, आई वडिलांना पण कसं वाटतं की रपरप नको लेख लेख मातीची, खास करून मुलीची काय म्हणतात लेख मातीचं वाईट झालेलं आहे किंवा काय म्हणतात, त्याच्यामुळं आपलं लेकरू आपल्या पायावर स्वतःच्या उभा असलं तर चांगलं असतं. कारण आपण आर्थिकदृष्ट्या जर स्टेबल असो तर आपण वेगवेगळे निर्णय घेत असतो, पण आपण जर कुपड्यावर चलत असो तर मग आपलं नवरा म्हणतील तसं, मायबापा म्हणतील तसं, बाप म्हणतो तसं, भाऊ म्हणतो तसं, भावकी म्हणते तसं, जात म्हणते तसं, धर्म सांगतो तसं, आपल्याला तसं वागावं लागतं. का तर आपल्याला आपण आर्थिकदृष्ट्या हे कॅपेबल नसतो आणि त्याच्यामुळे आपल्याला निर्णय घेता येत नाहीत. आणि मग लग्न झालं, लेकरं झालं तर मग घेऊन कुठं जावं, मायबापा येऊ देत नाहीत ना, नवरा नांदवत नाहीत, किंवा आणखीन आपल्या वेगळे लग्नाच्या नंतर नवरा नांदवत असताना वेगळ्या प्रश्नांना आपल्याला तोंड द्यावं लागतं, परंतु ते आपण यशस्वीरित्या तोंड देऊ शकतो आर्थिकदृष्ट्या कॅपेबल असं. बरं, हे मुलींसाठी खास सांगतो. पोरं म्हणते बाई आली नसती, पोरीला सांगून गेली.